नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस आय एकमधून सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 26 फेब्रुवारी 2022. तर आज बघा, जी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2021 एक्झाम पार पडली, 2021 कंबाईन बी ग्रुप बी म्हणतो आपण प्रिलिम 2021, तर त्या संदर्भात आपण ॲन्सर की पाहणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो पुढं क्वेश्चन सेट घेतला आहे आपण, किंवा क्वेश्चन पेपर घेतला आहे, तो सीचा आहे. ओके, ए बी सी डीमधला सी संच ह्या ठिकाणी घेतला आहे. तर सुरुवात करू. पहिला क्वेश्चन आहे, 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे काय? तर औष्णिक न्यूट्रॉन म्हणलात किंवा थर्मल न्यूट्रॉन म्हणलात याला. त्यानंतर दुसरं म्हणजे, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतर डायरेक्ट दिलं. पुढं त्याच्यामध्ये दोन उत्तर निघतात, दोन्ही वस्तू संपर्क जर ठेवून शक्यसुद्धा आहे आणि काही बाह्य कार्य करूनसुद्धा ते शक्य आहे. आयोग काय उत्तर देत ते पाहू, पण प्रॉबेबली 3 नंबरचा जास्त प्रेफर करा या ठिकाणी. तिसरं, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. तर 2 नंबरचं, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा म्हणून. त्यानंतर चौथं म्हणजे हिरा, हिरा डॅश आहे तुम्हाला माहिती, कार्बनच्या ॲलोट्रॉप्समध्ये हिरा हा येतो. तर कशाने जोडलेले असतात पार्टिकल त्याचे, तर कोवॅलेंट बॉन्डने जोडलेले असतात, म्हणून 2 नंबरचा पर्याय, सहसंयोजी स्फटक म्हणून. पाचवं, डॅश मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ॲटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात, हलक्या ॲल्युमिनियमचे, लाईट ॲल्युमिनियम म्हणला. तर सहावं, खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो, याच अन्योन्यक्रिया डॅश उत्पाद दुय्यम उत्पाद असतात. जे प्रॉडक्ट निघतात किंवा सेकंडरी उत्पाद निघतो म्हणतात आपण, प्रॉडक्ट निघतात ते कोणते निघतात, तर ओझन, अल्डिहाइड, किटोन, पेरॉक्सिल नायट्रेट हे निघतात. त्यानंतर सातवं, अमीबा हा प्रोटोझोन प्राणी आहे, कारण डॅश विचारलं या ठिकाणी. तर जे पहिले तीन आहेत, एकपेशीय प्राणी ज्यामध्ये ऊती आणि अवयव नाहीत, नंतर सर्व प्राण्यामध्ये प्राचीन व सामान्य प्राणी, नंतर छंदमपादाचा वापर हालचालीसाठी केला जातो, हे तिन्ही बरोबर आहेत या ठिकाणी, बरोबर विचारले आपल्याला. त्यानंतर आठवा, खालपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांशी नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत विचारलं. यापैकी फक्त ब आणि क हेच बरोबर आहेत, दोन्ही चुकीचं आहेत, म्हणजे अ आणि ड हे दोन्ही चुकीचे आहेत. त्यानंतर नववं, खालीपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? फक्त बी, पहिल्यांदा सस्तन प्राणी आले, त्याच्यामध्ये काही सरपटणारे प्राणी पुढे जाऊन झाले, नंतर उभयचर हे प्राणी पक्षी उडणारे झाले, हे शेवटला आले. ओके, पण सुरुवात विचारली आपल्याला, जीवनाचा अवलंब केला सुरुवातीला त्यांनी प्रथमता, तर ते सस्तन प्राणी, ते उत्तर चुकीत आहे, ते उभयचर प्राणी, लक्षात घ्या. उभयचर प्राणी पाण्यातून आले पाहिजे, मग उभयचर प्राणी, त्यानंतर सस्तन म्हणता येईल किंवा सरपटणारे, नंतर पक्षी असं म्हणता येईल. हा क्रम आहे क्रोनॉलॉजीचा मला. त्यानंतर दहावं, हे तर कार्लिनियस प्रतिकूळ क्वेश्चन विचारला जातो, की वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली? ओके, वनस्पतीची आणि प्राण्यांची हे लक्षात ठेवा. त्यानंतर अकरावा, खालपैकी कोणता कारक जीवकावरील तांबरा रोगासाठी कारणीभूत आहे? पॅक्सिनिया ग्रामीण, ट्रिटी काय? ओके, 1 नंबरचा. नंतर बारावा, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीपैकी कोणत्या घटकामध्ये पाजरते? आता इथं क्वेश्चन खूप महत्त्वपूर्ण आहे, भूगर्भातील विचारलं आहे. ओके, कालवे तलाव याच्यात येत नाही, तर विहिरी खाली असते भूगर्भामध्ये, त्याच्यामुळे याचं प्रॉबेबली उत्तर विहीर निघतं. 13वा, खालीपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? HDL कोलेस्ट्रॉल. ओके, पुस्तकामध्ये सिलेबसमध्ये सुद्धा आहे, हे दोन्ही हानिकारक आहेत. नंतर 14वा, जेव्हा किडनी किंवा मूत्रपिंड ट्युब्युलर पुनर्शेषण अवयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी लागते, या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात? तर हे लक्षात ठेवा, इन्सिपिडस म्हणलं जातं, मधुमेह इन्सिपिडस. त्यानंतर 15वा, खालपैकी कोणती लस तोंडावाटी घेतली जाते? साल्क, हे लक्षात ठेवा. आता हे गणिताचे क्वेश्चन आहेत, सॉल्व करावं लागतात, पण आपण डायरेक्ट आन्सर या ठिकाणी घेतलेत. तर एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली, तर मंदिरात 24 पायऱ्या असतील त्या, तर त्या भक्त्याजवळ किती फुले असतील? त्याचा ॲक्युरेट आन्सर 326 निघतं. गणितावर आपण सेपरेट व्हिडिओ आणू. 17वा, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. ओके, अशा प्रकारे सोडावं लागतं, ते दक्षिणेत येतं खाली, एक पूर्ण सोडवलं या ठिकाणी. त्यानंतर 18वा, खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत, 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून. ओके, अमित मुलगा आहे, याचं उत्तर निघतं ई, ड आणि अ निघतं, समप्रभावी पर्याय निवडा सांगितलं आपल्याला यापैकी. पूर्ण क्वेश्चन वाचत नाही या ठिकाणी. 19वा, एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, तर 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, नापास झाले या ठिकाणी. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले? 8 विद्यार्थी या ठिकाणी येतं उत्तर. त्यानंतर 20वा, एका प्रांतात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत, एकावेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा निघतील? तर 28 रेषा निघतील. ओके, प्रॉपर सॉल्व करावं लागतं, याचं उत्तर काय आहे? 8 आहे. त्यानंतर 21वा, नीरजने घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटे पुढे जाते,
इथं काय म्हणलं आहे, नीरजचे एक घड्याळ, नीरजचं जे घड्याळ आहे एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जाते, तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागं पडते. दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्या दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे जाईल, 13 मिनिटे उत्तर निघतं. त्यानंतर दिलेल्या शब्दाचे संशय कोणत्या विना आकृतीने दाखवते, शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. ओके, हे पर्याय पहिले निघतं. विवाहित व्यक्ती शिक्षकसुद्धा असू शकतो, लेखकसुद्धा असू शकतो, म्हणजे 3 सेपरेट नाही निघत या ठिकाणी. ओके, एका याच्यामध्ये निघू शकतात, कारण शिक्षक अविवाहितसुद्धा असू शकतं, म्हणून हे निघत नाही. तर याचं जे निघतं ते पहिलं निघतं, विनाकृती संदर्भात हा क्वेश्चन आहे. हे उत्तर तर सर्वांना चाललं, A=1, B=2, C=3, तर Z=26 येणार. तुम्ही याच्यावरून जे काढला असेल 7 नंबरला येतो, त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 नंबरला A हा 1 नंबरला येतो. ओके, तर 5 नंबर 1, 2, 3, 4, 5, 1. ओके, अशा प्रकारे सोडवला असेल, सर्वांना चालला असेल कदाचित. 24 खालील प्रश्नात 1 आणि 2 ह्या दोन घटना दिल्या आहेत, दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 आणि 2 मध्ये दिलेली माहिती सत्य असे गृहित धरून अचूक उत्तर निश्चित करा. श्रीहरी आगीत मारले गेले, कंपनीमध्ये आग लागली होती, हे हा परिणाम आहे आणि 2 हे त्याचे प्रमुख कारण आहे. ओके, हे पहिलं निघतं. तर खालील संख्यामधून विसंगत संख्या काय सांगितले, याचं जे उत्तर निघतं 343, 324, 3375, नंतर 10,648, 64, यापैकी 324 विसंगत संख्या आहे. नंतर 26, नीरजने 59 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पडले, पुढील 20 याचं जे उत्तर निघतं ते ताशी 12 किलोमीटर निघतं. 27, नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 8 दिवसात पूर्ण करते, जर त्या दोघांचे एकत्रित काम केले तर त्यांचे पूर्ण काम, याचे 4.5 निघतं उत्तर. ओके, गुणाकार करावा लागतो या ठिकाणी प्लस करून. 28, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे, तर ती रक्कम दशादशे शेकडे किती व्याजदराने ठेवली होती, याचं उत्तर निघतं 10. खालपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिला आहे, 4 नंबरचा पर्याय. 30, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल 9% कमी झाला. 31, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजे NCRD अहवालानुसार बालकामधील गुन्ह्यांची माहिती निम्म्याप्रमाणे आहेत, याचं जे उत्तर निघतं ते अ, ब आणि क. आपण उत्तर फक्त पाहतोय, तुमच्या जास्त वेळ न घेता. त्यानंतर एड्स नियंत्रण विभाग हा खालीपैकी डायजेस्टमध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून आरोग्य कुटुंब कल्याण विभागाशी विलीन करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनी ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावे या उद्देशाने कारागृह पर्यटन कुणी सुरू केला, महाराष्ट्र राज्याने. त्यानंतर नीरजद्वारे सन्मानित दीन बंधू साहू यांचे कार्य खालीलप्रमाणे आहे, याचं जे निघतं प्रोबेबली वरीलपैकी एकही नाही. ओके, इंटरनेट सोर्स ह्या. नंतर GSAT खालीपैकी कोणते वैशिष्ट्य, हे सर्व आहेत बरोबर. ओके, हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक किंवा वैशिष्ट्यसुद्धा आहेत संपूर्ण GSATचे. त्यानंतर 36, सोनाली नवांगुळ लिखित खालीपैकी कोणत्या कादंबरीला 2021 मराठी साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला आहे, मध्यरात्रीनंतरचे तास. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन झालं असं बऱ्याच जणांना, ड्रीम रनर आणि मध्यरात्रीनंतरचे तास. त्यानंतर 37, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी 2021 यांचा आजवरचा जीवन प्रवास पुढील मुद्द्यावर दिला आहे, त्यांची पुनरुज्जळणी करून योग्य पर्याय निवडा सांगितलं आहे, ट, क, ब आणि अ हे लक्षात ठेवा, हा पर्याय निघतो. 38, 2021 लिओन मेसी हे बॅलेंडी वर या पुरस्काराची 7व्यांदा निवड झाली. 39, 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्या शांतीकाळाचे विरक्त अशोक चक्र दोघांना दिलं, ASI बाबुराम म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ हुसेन या दोघांनाही दिलं. 40, खाली विधाने लक्षात घ्या, याचं जे उत्तर आहे फक्त ब निघतं. अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी बिनचूक म्हणजे बरोबर, अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. 41, ह्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना नागरी संदर्भात विचारले. आता हा डाटा कोणाकडे, इंटरनेटवर सापडणार नाही तुम्हाला 18 जानेवारी 2021. ओके, हे उत्तर ह्या ठिकाणी टाकलं. आय थिंक 4 नंबरचा बरोबर येतो ह्या ठिकाणी, पण इंटरनेटवर सुद्धा सामना बघ आयोगामार्फत कोणते अँसर देण्यात येतात. 42, अवनीत चतुर्वेदी, भावनाकांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढा विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक म्हणून नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडवला, 2016 त्यांची निवड झाली. ओके, तिघांची इतिहास घडवला होता, पण बऱ्याच जणांनी बघा हे उत्तर 2018 गेलं, हे चुकीचं आहे, याचं उत्तर आहे 2016 म्हणून. 43, कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोजित विमान X-57 नासाने केलं होतं, PSLV-48 RISAT-2B-R1 11 डिसेंबर 2021 प्रक्षेपित करण्यात आला आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणून. 45, 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस द्रिब्युटो यांच्या जीवनातील घटनांचा आजवाखेर क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करण्याचा पर्याय निवडा,
हे आता न्यूज कोरोनामध्ये खूप न्यूजमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांच्या आयोगाने हा क्वेश्चन टाकलेला आहे. आता बऱ्याच जण बघा काही उत्तर चुकी दिली आहेत. तुम्ही पाहिलं असेल सोबत बायबल, फादर फ्रान्सिस द्रिबिटो यांच्या जर यांच्याजवळची जर माहिती पाहिली आपण, तर यांच्या संदर्भात जर माहिती पाहिली तर 1972 त्यांनी कॅथलिकची दीक्षा घेतली. म्हणजे क नंबरचा पहिला पर्याय येतो, तर 1 आणि 3 नंबरला आहे बघा, 1 आणि 3 नंबरला. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 1992 साली ती अध्यक्ष होती पुणे या ठिकाणी. मग हे ब येतं, ओके, क आणि ब यायला पाहिजे, इथं येतं आणि इथं येतं, ओके. पण हे चुकीचं निघतं कधी कधी असं वाटतं. पण नंतर जर पाहिलं आपण सुवार्ता वार्तापत्राचे मुख्य संपादक, त्यानंतर 2013 आणि हे 2013 तर ड आणि अ यायला पाहिजे, तर ह्या ठिकाणी ते येत नाही, ते निघतं ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी हे चुकीचं निघतं. हे पण पूर्ण बरोबर नाही, त्या आयोगामार्फत उत्तर कॅन्सल होण्याची शक्यता आहे. सिरीज कशी होती बघा, क 1 नंबरला, त्यानंतर ब, क आणि ब, नंतर ड आणि अ असं येतं, ओके. पण इथं पर्याय निघत नाही, हा प्रोबेबली आपण 1 धरू शकतो या ठिकाणी. त्यानंतर 46वा फक्त अ निघते या ठिकाणी, रिक्त झालीपासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. 47वा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ग्रामविकास समित्यामार्फत, तर हे ब काही निघतं, तर हे बघा हे चुकीचं आहे. 17 पेक्षा जास्त नाही तर 24 आहे, ओके. आणि कमीत कमी किती आहे तर 12 आहेत. आणि मेत इथं किती, कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 24. आणि उपसरपंच नाही या ठिकाणी तर सरपंच आहे, त्याच्यामुळं हे चुकीचं निघतं आणि अ आणि ड चुकीचं निघतं. याचं निघतं फक्त ब क आणि ही बरोबर आहे. ग्रामसेवक पदसिद्ध सचिवच आहे. त्यानंतर 48वा सरकारी आयोग वरीलपैकी एक नाही यासाठी अनुकूल आहे किंवा होते. 49वा राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, ते याचं उत्तर निघतं वरीलपैकी एकही नाही. 50वं बघा, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळ नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न आहे. आता कन्फ्युजन वाटतं म्हणून या ठिकाणी मी उत्तर दिलं नाही. त्यानंतर 51 बघा, अर्थविधेयका संदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे या ठिकाणी, त्यात फक्त ब निघतं या ठिकाणी, बरोबर आहे. नंतर 52, भारतीय संसदेला राज्यसूचीतील हे राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यापेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जर पास केलं तर राष्ट्राच्या हितासाठी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. 53वा याचं उत्तर निघतं ब आणि क, जेव्हा GDP संदर्भात बैठक आवश्यक असेल त्यावेळी. 54वा, सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डायरेक्टर्स यांचा समावेश असतो, राष्ट्रपती ठरवतील इतके न्यायाधीश आहेत, ओके, चुकून म्हणलं सर. 55वा तर दिलं नाही या ठिकाणी, पण उत्तर याचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी कार्य पाडण्यासाठी नियमित समितीचे आदेश म्हणून खाली कोणी काम केलं होतं कार्यपद्धतीविषयी, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, याचं उत्तर लक्षात ठेवा या ठिकाणी. आता याचं जे उत्तर जोड्या लावली विचारलं आहे, तर अचं 3 नंबरला बाळशास्त्री जांभेकर पुनर्विवत मंडळी, त्यानंतर गोपाळ हरिदेशमुख अनाथ बालकाश्रम, नंतर महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते, आणि महर्षी धोंडोकेश कर्वे विधवागृहाची स्थापना त्यांनी केली होती. हे उत्तर आलं संकरणमध्येच होतं आहे. 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली, फक्त ब टाटा एअरवेज लिमिटेडने. 58वा, देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे, जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरी यश मिळणार नाही याचे मत होते. आता एक कन्फ्युजन आहे, तर्कडकर होते का भांडारकर होते म्हणून, ओके, इंटरनेटला सुद्धा सापडलं नाही, ओके. जर सापडलं मी तुम्हाला जे कम्युनिटी टॅब आहे त्या ठिकाणी पोस्ट करीन. 59वा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या न्यूजपेपरमधून कामगारांच्या प्रश्नांची वाचा फोडली, दिनबंधू, यावर डबल क्वेश्चन विचारलं आहे बघा, पुढे सांगणारच मी तुम्हाला. खाली जोड्या लावा विचारलं आहे. पंडिता रमाबाई, शारदा सदन, रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलनाग्रंथ, हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे. जनांका शिंदे निराश्रित सेवा सदनाची स्थापना म्हणून, म्हणजे याचं उत्तर निघतं 3 नंबरचं. 1849 मुंबई येथे स्थापन झाल्या परहम सभेचे खालीपैकी कोणत्या सुधारणावर भरला. आता हा सुद्धा कन्फ्युजन म्हणते ना, क्वेश्चन कन्फ्युजन आहे. याच्यात उत्तर प्रॉपर नाही निघत, याचे पर्याय जर पाहिली विधवा पुनर्विवाह हे पण बरोबर होतं, स्त्री शिक्षणसुद्धा बरोबर होतं, आणि 1849 स्थापना झाली परमेशची, तर त्यावेळी जातीबंधी तोडण्यासाठी जेवण एकत्र केलं होतं त्यांनी, ओके. तर क नंबरसुद्धा पर्याय निघतो, पण ह्या ठिकाणी एकत्र कुठंच क नाही आहे, इथं तुम्ही म्हणता क येतं, ह्या ठिकाणी ब नाही येत, ओके. त्याच्यामुळे मी ह्या ठिकाणी पहिलं द्या, पण हे उत्तर चुकणार आहे आयोगामार्फत, कदाचित कॅन्सल होण्याची शक्यता आहे. 3 क पण येतं याच्यामध्ये, म्हणजे अ ब आणि क, फक्त मूर्तीपूजा मान्य नाही ह्या ठिकाणी, हे चुकीचं आहे.
आता जोड्या लावला हा क्वेश्चन विचारला आहे, हा कदाचित आला असेल सर्वांना आणि मागाशी दिनबंधू सर्वात तुम्हाला आला असेल, नारायण मेघाजी लोखंडे. ओके, एच 4 ते एक नंबरला इथे एक येतं आणि इथे एक येतं. त्यानंतर तुम्ही महात्मा गांधी म्हणलं असेल तर अहमदाबाद टेक्सटाईलचं हे माहीत असेल कदाचित तुम्हाला. बचं 3 येतं, हा एक येतं तिकीट म्हणजे डायरेक्ट निघतं पहिलं. वसाहतावादाचे भारतीय जीवनावर झाले परिणाम संबंधित विचार कोणी मांडले. ओके, आता इंटरनेटला काही सापडलं नाही किंवा पुस्तकातून पाहिलं तर लवकर सापडत नाही कोणत्या पुस्तकात. ओके, हे तुम्हाला सोडतो मी. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 64 दादाभाई नौरोजींच्या मते दरिद्राचे निस्सारण होते परंतु जर भारतात गुंतवले असते. आता संभाव्य अधिशेष सुद्धा आहे किंवा इंडियन करन्सी सुद्धा मानते. ओके, पण प्रॉबेबली हे 4 नंबरचं जास्त वाटतंय. 65 बघा, ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकांच्या उत्पन्नात वाढ झाली? ऊस आणि कापूस. 66 बघा, पंडिता रमाबाईंनी किंवा रमाबाईंना ब्रिटिश सरकार केसर हिंदीची पदवी दिली होती. इथं कन्फ्युजन होईल, केसर हिंदू आणि केसर हिंद तर एक नंबर सोपा आहे. नंतर 67 आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? ओके, हे तंट्या बिल म्हणून 1888 आसपास 1889 तिला फाशी देण्यात आली कदाचित वाटते. तंट्या बिल हे उत्तर आहे, त्यांनाच आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणत होता, फक्त ड येत आहे. त्यानंतर 68 नागरी उठावाची सुरुवात खालीपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? आता याच्यामध्ये 2 उत्तरं कन्फ्युजन आहे, प्रॉपर ॲन्सर काय सापडलं नाही. बंगाल आणि बिहारसुद्धा म्हणतात बरेच जण, हे नाही ते महाराष्ट्र आणि कर्नाटक, आंध्र आणि ओरिसा, पंजाब आणि सिंध मानतात किंवा बंगाल आणि बिहार, पण जास्तीत जास्त प्रेफर बंगाल आणि बिहार करा. ओके, आयोगामार्फत काय उत्तर येते ते पाहू आपण, पण याचं उत्तर तात्पुरतं तरी बंगाल आणि बिहार धरा. 69 शारदा हे या लोकप्रिय नाटकाचा बालविकासावर प्रश्न मांडला, ही याचं जे उत्तर प्रॉबेबली आनंदीबाई कर्वे, पंडित रामबाई, आनंदीबाई कर्वे आणि रमाबाई रानडे हे उत्तर निघतं. 1857 उठावाविषयी खालीपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ओके, आपल्याला बरोबर विधान विचारले या ठिकाणी. ओके, या ठिकाणी उत्तर नाही दिलं, फॅक्च्युअल आहे जरा. तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता 71 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? आता नवीन जे आलेत रूटचे नावं आलेत, हे इथं NH7 होता सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग, पण आता चेंज होऊन ते NH44 झालेला आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी. 44. त्यानंतर 72 औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा या ठिकाणी विचारलं आहे. हे उत्तर तर आलं असेल नाशिक वेंचूर, त्यानंतर कोल्हापूर ओपरी, नागपूर बुटीबोरी आणि औरंगाबाद शेंद्रा म्हणून. ओके, नंतर 73 औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्य म्हणून याचं जे उत्तर निघतं अ ब आणि ड 4 नंबरचं. 74 सन 1981 सन 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? आता याच्यामध्ये 2 उत्तर निघतात, उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी आणि तरी घटता दल. मी याला प्रेफर जास्त केलं आहे, पण हे पण उत्तर बरोबर असू शकतं की ज्याला लोकसंख्या वाढीचा कालावधी म्हणून. ओके, पण जास्त प्रॉबेबली हे धरा. 75 भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य? उत्तर प्रदेश आहे. 76 खालपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग, कारण हिमालयाचा भाग येतो जास्त भूकंप क्षेत्र म्हणून मानला जातो, तर ह्या ठिकाणी उत्तर ते निघतं काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन भाग, वरचा भाग. गंगेचं मैदान, मध्य विभाग, द्वीपकल्पी हे नाही आहे एवढा. 77 2011 जनगणनेप्रमाणे किंवा सेन्सस 2011 महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहे असं विचारलं आहे? ओके, ह्या ठिकाणी अ आणि ब जास्त सुचवले, कारण तुम्ही बघा ह्या ठिकाणी महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येत 3 क्रमांक लागतो, हे चुकीचं आहे. नंतर नागरी हे पण चुकीचं आहे, आपल्या चुकीचे विचारले. ओके, आणि नागरी लोकसंख्या हे तर डाटा सापडला नाही, चेक केलं नाही, पण नंदुरबार जिल्ह्याची नागरिकांची पातळी सर्वात कमी आहे, चुकीची चाले हे बरोबर निघाल्यात बघा दोन्ही पण, फक्त अ आणि ब चुकीचं निघतं. 78 महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्याचे जिल्हे योग्य जोड्या लावा ठिकाण विचारलं आहे. आता याच्यातलं तुम्हाला एक तरी माहीत असतं. ओके, तुम्ही पाहिलं असन मुकुने कोणत्या ठिकाणी आलं, तर ते नाशिकमध्ये आलं. ओके, तर साताऱ्याचं काय 3 कनेर, बचं पहिलं नांदेडचं विष्णुपुरी, यवतमाळचं बेमला, या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे 2 नंबरचा पर्याय. हे आसाम आहे भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज उत्पादक राज्य म्हणून, प्रॉबेबली हे सर्वात जास्त निघतं म्हणून आसामले.
आता खालीपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो? आता प्राणी तर सर्वात कमी वाटते, त्यानंतर प्रवारा, नंतर वर्धा, मांजरा. ओके, हा क्रम योग्य निघतो म्हणून ह्या ठिकाणी उत्तर हे निघतं. आता मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोण केला होता? तर याचं उत्तर आहे ना डॉक्टर डी स्मिथ हे निघतं. ओके, त्यांनी त्यावेळी सगळ्यांचा अभ्यास केला, फक्त महाराष्ट्राचा नाही, भारताचा पण केला, जगाचा पण केला त्यावेळी. डॉक्टर डी स्मिथ निघतं, पण प्रॉपर अब्बू गायक काय उत्तर देत आहे कारण इंटरनेटवर सुद्धा सापडलं नाही. त्यानंतर 82 महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत? राजापूर, बाणकोट आणि केळशीच्या मध्य खाडीत, कारण तेरे खोल नाहीच आहेत या ठिकाणी, तर हे तर उत्तर डायरेक्ट निघतं म्हणजे कट होतं, त्याच्यामुळे बघा हे निघतं. हे तर 9 माहिती आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉयमध्ये बेटेमध्ये. नंतर 84 GT त्रिवार यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. 85 महाराष्ट्रात हे तर माहिती, 85% पाऊस पडतो महाराष्ट्रात. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीप्रमाणे किती आहेत? 85%. 86 बघा, 1995 बँकिंग लोकपाल योजना राबवली होती बँक ग्राहकांनी विवादाचे स्वरूप आणि जलद निपटारा करण्यासाठी, बँकिंग लोकपाल योजना. याचं उत्तर प्रॉपेबली बघा फक्त अ निघतं, चुकीचं विचारलं या ठिकाणी, तर हे चुकीचं आहे. 87 स्वातंत्र्य भारत सरकारने ऑगस्ट 1948 राष्ट्रीय उत्पन्न समिती नियुक्ती, चुकीचं आहे. हे नाबार्ड आहे शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भाग, आता नाबार्ड. 89 केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सर्वात मोठा स्रोत, बऱ्याचजणा कन्फ्युजन झालं असून वस्तू आणि सेवा सण कदाचित आहे, चुकीचे खर्च घेणे आणि इतर दायित्व इकडून जास्त प्रमाणात उत्पन्नाचा सोर्स होता किंवा असणार आहे. 90 2011 जनगणनेनुसार देशाची लोकसंख्येची घनता 382 प्रति चौरस किलोमीटर आहे. 91 बघा, ह्या ठिकाणी विधान बरोबर नाही विचारलं, भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्य संदर्भात व शहरीकरणासंदर्भात. तर बघा, शहरीकरण व रोजगार वाढ यांच्यातील सहसंबंध आहे, तर शहरीकरण वाढलं तर रोजगार वाढतो या ठिकाणी, बरोबर आहे, हे चुकीचं दिलं या ठिकाणी. नंतर 92 भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा उद्दीकारक व नफा मिळवून देणारा आहे? तर बघा, हे उत्तर कन्फ्युजन आहे, पण मी प्रोफेबली या ठिकाणी जास्त प्रमाणात प्रेफर करतो तुम्हाला म्युच्युअल फंड असू शकते उत्तर, कारण मोबाईल बँकिंग वगैरे याच्यातून जास्त नफा नाही भेटणार, रिटेल बँकिंगसुद्धा नाही, इंटरनेट बँकिंगसुद्धा नाही, म्युच्युअल फंडमार्फत, कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणात लॉंग टर्मला सेविंग तुम्हाला भेटू शकते बँकांना, त्यामुळे जास्त नफा मिळवून देण्याचा हा भाग ठरू शकतो. 93 बघा, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे, त्या म्हणजे आता सिंचन सुविधा, इथे काय भारतीय शेतीतील उत्पादकता, ओके, सिंचन सुविधेवर डिपेंड आहे, पण याचं उत्तर ड बघा ह्या ठिकाणी बरोबर आहे, ड इथं पण आहे, हे दोन एक हे दोन कट होत आहेत. याच्यामध्ये बघा, तांत्रिक घटक एक आहे आणि क संस्थात्मक घटक. आता याच्यामध्ये म्हणता येईल या ठिकाणी, आता उत्तर काय येतं आयगोमार्फत ते पण डिपेंड आहे, पण प्रेफर मी तुम्हाला तांत्रिक घटक हा एक धारा आणि सिंचन सुविधा हे दोन अ आणि ड दोन नंबरचा करतो. ओके, ड दिलं या ठिकाणी, हे पर्यायमधले आहेत हा, नाही तुम्ही पर्याय हे धरता फायनल पर्याय तीन आहेत, अ आणि ड दोन नंबरला येतं. 94 खालीपैकी वित्तीय जबाबदारी FRBM 2003 सांगितलं या ठिकाणी, तर क आणि ड येतं उत्तर. येतं भारतातील SEZ संदर्भात दिलं आहे की महत्त्वाचे उद्दिष्टे नव्हते, तर शेतीचा विकास नव्हता, आपल्याला SEZ एकतर नॅशनल हायवे ठिकाणी असतील किंवा समुद्र किनारे असतील किंवा त्याच्या आसपास असतील आणि रूटच्या एकदम म्हणजे माल सप्लायला फास्ट झालं पाहिजे. शेतीचा विकास त्याच्यामध्ये उद्दिष्ट नव्हतं, रोजगार निर्मिती आहे ज्यादा, आर्थिक क्रियाकलापाची निर्मिती निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केले होते. SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणला तर विशेष आर्थिक क्षेत्र. नंतर 96 बालमूर्ती संदर्भात एका वर्षासंदर्भात आहे, एका वर्षाच्या कालावधीत 100 जिवंत जन्मामागे 1 वर्ष वयाखाली मुलांची मृत्यू संख्या केली जाते, 1 वर्ष म्हणलं या ठिकाणी, 1 आठवडा नाही येत. 97 मुख्य आर्थिक सल्लागार जे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आहे यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? फी आकाराचे असू शकते. ज्यावेळी कोरोना होता बघा, त्यावेळी जी इकॉनॉमिक होती पार घसरली होती, पण त्यांनी एक सल्ला की ज्यावेळी ह्या डायरेक्शन जाणार इकॉनॉमी फीमध्ये, आपण म्हणतो ना खाली गेल्यानंतर पुन्हा लगेच इकॉनॉमी ग्रोथ घेणार आहे. ओके, तर फी प्रकारची इकॉनॉमिक स्वरूप असू शकतात सांगितलं होतं त्यावेळी त्यांनी. ओके, यावर आपण सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवला होता, फी शेप इकॉनॉमी टाका, MPCIQ टाका, तुम्हाला व्हिडिओ लगेच पाहायला भेटेल. त्यानंतर 98 भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 कर प्राप्त उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत? 5 ते 30%. 99 खालपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ओके, ह्या ठिकाणी उत्तर मी दिलं नाही, पण या ठिकाणी बघा की भारतीय कुटुंबिक क्षेत्रात पुरवणारी जाणारी वीज सर्वात जगात सर्वात स्वस्त आहे, चुकीचं आहे, भारतमध्ये येतो, एकतर जास्त महाग पण नाही आणि जास्त स्वस्त पण नाही, म्हणजे हे चुकीचं निघतं, बरोबर विचारलं आपल्याला, पण अ चुकीचं नाही ओळखायचं आहे ते, अ तर बरोबर असू शकत नाही, 1 आणि हे 1 आणि 3 ह्या ठिकाणी निघून गेला.
ओके आणि 2 आणि 4 राहिले तर भारतीय उद्योगाचा विशेष दर्जा सर्वात जास्त आहे. ओके याच्याबाबत काही सांगायचं नाही, पण भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानक आहे हे पण चुकीचं आहे, म्हणजे क पण चुकीचं निघतं, म्हणजे हे पण निघतं. तर वरीलपैकी कोणतेच नाही उत्तर जास्त प्रमाणात पेपर केलं करतो मी या ठिकाणी. ओके आणि शेवटचं काय तर व्यापारासंदर्भात आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. त्यात व्यापाराच्या अटी वस्तू निर्यात आणि आयातीचे विनिमय गुणोत्तर किंवा त्यामध्ये किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात असतो घेतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषेश नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केले जाते. हे चुकते आपले विधान बरोबर विचारले अ आणि ब बरोबर फक्त या ठिकाणी. ओके मित्रांनो जी आज म्हणजे 26 फेब्रुवारी 2022 जी कंबाईंड ग्रुप बी प्रिलिम 2021 एक्झाम झाली त्याचे आन्सर की आपण जवळजवळ म्हणता येईल की 97-98 क्वेश्चन तुम्हाला बरोबर सांगितले या ठिकाणी. काही क्वेश्चन डाऊटफुल मी त्या ठिकाणी तुम्हाला डाऊटफुल सांगितलेत की आयोग काय उत्तर देते, कॅन्सल करू शकतात किंवा काहीतरी बदलून देईन त्या ठिकाणी. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ घेतला आपण आन्सर की संदर्भात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.